कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आत्या, आत्या, आत्या. शत्रू, तुझी हिम्मत कशी झाली करा त्याची? शत्रू ऐक ना, डॅडी. डॅडी काय झालं? डॅडीने डॅडी मालक मालक काय झालंय समजा मालक कसं झालंय सगळं? कुणी केले? एवढं लागस तोर झोपला होता का? काय विषय झाला नीट सांग लवकर. भैयासाहेब, मी ते डॅडीना घेऊन निघालो होतो. सूर्या, माझं कोकू वाचवलंस तू. लय उपकार झाले तुझे. उपकार कसलं त्यात? आणि उपकार मानला डॅडी काय फरक आहेत का माझ्यासाठी? नाही ना. मग मालक लय तरस होतोय का? आत्या, डॅडींची काळजी घे. काय गरज लागली तरी सांग, येतो मी. गरज नाही त्याची. त्यांचा लोक अजून जित्ता आहे बरं का? आणि डॅडी तुम्हाला सांगितलं होतं ना मी येतो म्हणून, सगळं ऐकायचंच नाही ना. शत्रू, अरे आवाज चढवू नको त्यांच्यावर. त्यांची अवस्था तरी बघ ना. हे तू नको शिकू मला. डॅडींच्या मदतीला धावून आला. या दोघींनी तुझं कौतुक केलं. आता डोक्यावर नाही चढायचं, आता लायकीत राहायचं. शत्रू, अरे काय बोलतोयस? कुणाला बोलतोयस? कळत आहे का तुला? तुझ्या बापाचा जीव वाचवलाय त्यानं, अरे त्याचीच लायकी काढायला लागलायस तू. जरा तरी लाज बाळग. सूर्या, तू नको त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. नाही नको आत्या, मला दुकानात जायचंय, लय काम आहे. डॅडींची काळजी घे आणि काय लागलं तर मला फोन कर. येतो मी. दादा, तुला काय झालं नाही ना? काय नाही झालं मला. आणि डॅडी? डॅडी बरे आहेत. हा, थोडं डोक्याला मार लागलाय, पण काळजी करण्यासारखं नाही का? सूर्या कुठे आहे? सूर्या तो घरी गेलाय. चुकलंय आमचं, चुकलंय आमचं, चुकलंय. ज्याच्या जीवावर उठलो होतो आम्ही, त्यानंच आमचा जीव वाचवला. आमचं पैसे लुटण्यापासून वाचवलं त्यानं. चुकलं आमचं. देवी आई, देवी आई, माफ करा, माफ करा. आम्हाला सूर्याला पाठवून तू आम्हाला उपरती दिलीस. तो किती चांगल्या मनाचा आम्हाला दाखवून दिलीस. रागाच्या भरात लय वाईट वागलो मी त्याच्याशी. काय केलं, काय केलं, काय केलं आम्ही आमच्या सूर्याला? आमच्यापासून लांब केलं आम्ही. असं नका करू. प्रायश्चित कसं करू सांगा? तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली ह्यातच समजलं. आता असा त्रास करून घेऊ नका, शांत व्हा बघू. आम्ही शांत झालो तरी आमच्या मनाचं काय? त्यातल्या आत आम्हाला खाते. आम्ही आमच्याच मनातन उतरलोय पार. दादा, तुला पक्का काय लागलं नाही ना? धने, तुला आता तुझ्या इंग्रजी सारखं सांगू का? सांग, सांग की. नाही नाही, टेल लवकर, लवकर टेल. धन दीदी, भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी जर तुझा जन्म झाला असता ना, तर तुझं इंग्रजी ऐकून इंग्रज आधीच पळून गेले असते. लय जीप चालायला लागले तुझी. धने, 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 कशाला? अगं ऐक ना धने, भागे पळू नको. सूर्या,
मी तुझे कसे आणि कितींदा आभार मानू मला खरच कळत नाही. आभार कशाला मानायचे तो? हस तुझ्यामुळे डॅडी सुखरूप आहेत रे. डॅडी फक्त तुझेच आहेत का? माझे नाही. डॅडीनं वाचवलं माझं खरं दैवच आहे. आणि डॅडीने जे काही उपकार केलेत ना माझ्यावर त्याची परतफेड मी सात जन्मात करू शकत नाही. पण तरी खरंच थँक्यू सो मच. तू माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी खूप काही केलंयस रे. आणि त्याची परतफेड आम्ही नाही करू शकणार कधीच. खरं सांगायचं तर डॅडींवर हल्ला झाला हे कळल्यावर माझ्या मनात एकदम धस्स झालं. अचानक त्यांच्यावरचा राग माझा गळून पडला. एकदम गलबलून गेले रे मी. बाप लेकीचं नातं आहे तुमचं. माणसं लांब गेली भांडली म्हणून त्यांचं प्रेम कमी होतं असं नाही ना. आत कुठंतरी ओढ असतीच की. आणि ओढ असली ना की त्रास होणारच ना. सूर्या एक सांगू, मला आता डॅडींशी बोलावंच वाटतंय रे. तू प्लीज आईला फोन करशील का? लगेच लावतो. एक मिनिट, पण डॅडी बोलतील का माझ्याशी? बोलतील की. ते जरी नाही बोलले ना तरी तू त्यांची पोरगी म्हणून तू तुझं कर्तव्य पार पड. तुला बोलावं असं वाटतंय ना तर मागं नको ऑटोत. बोल. मला सूर्याचा फोन आहे. उचला उचला बोला. सूर्या. हॅलो आई, तुळजा बोलते. डॅडी कसे आहेत आता? डॅडी बरे आहेत आता. डॅडी आहेत का तिथे? मला त्यांच्याशी बोलायचंय. अगं आहेत की. बोल, तू ऐकतात ते. तू खरं बोलतेस ना? नाही म्हणजे माझं मन राखण्यासाठी तर नाही बोलतेस ना? अगं नाही ग, खरंच ऐकायला लागलेत ते. डॅडी तुम्ही ठीक आहात हे ऐकून खूप बरं वाटलं. तुम्ही सुखरूप असावं हीच नेहमी मी देवासमोर प्रार्थना करत असते. तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात हो. या क्षणी हे बोलावं की नाही मला माहीत नाही, पण तरीही एक गोष्ट सांगावीशी वाटते मला. डॅडी आता तरी सूर्याविषयीचा राग विसरा, त्याच्याशी प्रेमाने बोला. ज्या सूर्याचा तुम्ही आजपर्यंत द्वेष करत आलात त्या सूर्याने आज तुमचा जीव वाचवलाय. ज्याला तुम्ही आजपर्यंत शत्रू मानलं आज तोच तुमची ढाल बनून उभा राहिला. त्यामुळे यापुढे सूर्यावर तरी शब्दांचे वार करू नका. मनात शत्रुत्व ठेवून विष पेरत राहायचं की प्रेमाने जग जिंकायचं हे आता तुम्हीच ठरवा. गा, आता ही पण शिकवायला लागली. डॅडी बघा, माणसं जोडता आली तर माणसांनीच घर बनत. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.